वैजापूर ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देऊन शासनाकडे पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसी जनगणना करा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारा, शासकीय नौकर भरती तात्काळ करा, महाज्योती संस्थेला अनुदान मंजूर करा इत्यादी मागण्यांच्या घोषणा देत वैजापूर ओबीसी समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर सोमवारी धडकला आणि तहसीलदारांना वरील मागण्यांचं निवेदन देऊन शासनाकडे पाठवण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। सर्वप्रथम धनगर समाजाचे अध्यक्ष तथा माजी आमदार रामराव वडकुते, बाळासाहेब कडे, दिलीप खैरे, समता परिषद प्रवक्ते नागेश गवळी, माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ केलाय। आरक्षणाला धक्का न लावता शासनाने जे निर्णय घेतले ते करायला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, कुठे पण यावं लागेल, तर सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या पद्धतीने लढा उभा करावा लागेल। आज गडबडीत थोडं तर झालं कमी जास्त, पण असं जर राहिलं तर आपल्या आरक्षण सारखं निघून जाईल। जातीय निवा तुम्ही जनगणना केली पाहिजे, कारण आता मन केली आहे जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। आणि म्हणून जर तुम्हाला भीती वाटत असेल सातत्याने या लोकशाहीमध्ये आणि या घटनेमध्ये सर्वांचा हक्क सारखा आहे। समाजाचे सगळ्या समाजाचे आमदार त्या ठिकाणी किती आहे, कायदे बनणारे कायदा याच्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे, तरी सुद्धा आम्ही सहन करतो। आम्ही म्हणतो व्होटर होऊ सत्तेवर गेला तर सगळ्यांना न्याय देईल, आणि ती जर भूमिका तुम्ही चुकीची करत असाल तर याद राखा की तुमच्या सत्ता सुद्धा तुम्हाला विरुद्ध नाही। तुम्ही जर अन्याय करत असाल तर सर्वांना समाज न्याय द्यावा म्हणणं शासनाच्या वतीने न्यायालयामध्ये मांडावं अशा दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आपल्याला या ठिकाणी निवेदन सादर करत आहोत। या समस्त मोर्चेकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, आमच्या या भावना अतिशय तीव्र आहेत, या तीव्र भावना आपण आपल्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवू। या प्रसंगी नगरसेवक दशरथ वनकर, स्वप्नील जेजूरकर, कृषी उत्पन्न समिती उपसभापती विष्णू जेजूरकर, संचालक दिगंबर खंडागळे, बाबासाहेब गायकवाड, समता परिषदेचे काशीनाथ शेठ भुजबळ गायकवाड, प्रकाश वेळांसकर, कैलास भळासकर आदी उपस्थित होते। शैलेंद्र खैरमोडे, एमसीएन न्यूज, वैजापूर।